आपलं शहर आता स्मार्ट होत आहे, मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. राज्याचे माजी ऊर्जा मंत्री माननीय श्री वीरकुमार पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री युवराज कोली ग्रामपंचायत सदस्य कोगनोळी तालुका निपाणी. कोगनोळी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा कोगनोळी तालुका निपाणी. श्री सचिन खोत संस्थापक अध्यक्ष श्री दत्तगुरु पंतसंस्था कोगनोळी तालुका निपाणी. श्री धनंजय पाटील ग्रामपंचायत सदस्य कोगनोळी तालुका निपाणी. राज्याचे माजी ऊर्जा मंत्री माननीय श्री वीरकुमार पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बाळासो सुमती पाटील नियोजित प्रतिष्ठान कोगनोळी तालुका निपाणी. यंदाचा कैलासवासी अदगौडा नेमगौडा पाटील समाजसेवा जीवन गौरव पुरस्कार केडी पाटील यांना जाहीर. नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. लोकसभा निवडणुकीपूर्वी ओपिनियन पोल जोरदार चर्चेत. पी व्ही नरसिंहराव यांच्यासह आणखी दोघांना भारतरत्नांची घोषणा. ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्याची गोळीबार करून हत्या. बेळगाव मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत. बार असोसिएशन निवडणुकीसाठी चुरशीने मतदान. महिला आघाडीतर्फे तिळगुळ समारंभ संपन्न. आशा पत्रावळी यांच्या विणकामाची इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद. आंदोलन केल्याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा. सीमावासियांसाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती. लोकायुक्त धाडीमध्ये कर्मचाऱ्याला अटक. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी दे टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा. तुमची आवडती सारी लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमती. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाच्या किती जागा निवडून येणार? राज्यात कोणाच्या बाजूने लोकांचं कौल आहे? आदी विविध विषयांवर गेल्या काही दिवसांपासून चर्चा चालू आहे. या चर्चांमध्ये आता अनेक माध्यमांचे अंदाज समोर येऊ लागले आहेत. इंडिया टुडे मूड ऑफ नेशनचा अंदाज आता समोर आला असून त्यानुसार कोणाच्या पारड्यात किती जागा मिळणार आहे याचे अंदाज बांधण्यात आले आहेत. इंडिया टुडेचा द मूड ऑफ द नेशन्स फेब्रुवारी 2024 हा सर्वे जाहीर झाला आहे. यानुसार भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यात यश येणार आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीत एनडीए 400 पार करू शकणार नाही असं अंदाजात वर्तवण्यात आलं आहे. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी 335 जागा जिंकू शकेल. सरकार स्थापनेसाठी 272 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपा सत्ता स्थापन करू शकेल, परंतु एनडीए या निवडणुकीत 18 जागांवर अपयशी होऊ शकते. याचा फायदा इंडिया आघाडीला होणार असल्याचंही सर्वेतून समोर आलं आहे. पी व्ही नरसिंहराव यांच्यासह आणखी दोघांना भारतरत्नांची घोषणा. काँग्रेसचे नेते देशाचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक्स अकाउंटवरून केली. त्यांच्यासह माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. एक्स अकाउंटवर पंतप्रधान मोदी यांनी 3 पोस्ट टाकून या तीनही नेत्यांच्या नावाची घोषणा केली. माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या बद्दल भावना व्यक्त करताना ते म्हणाले, माजी पंतप्रधान नरसिंहराव यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताना मला आनंद वाटत आहे.
एक प्रतिष्ठित विद्वान राजकारणी पी व्ही नरसिंहराव यांनी भारताच्या विकासात महत्वाचे योगदान दिले. पंतप्रधान या नात्याने नरसिंहराव यांचा कार्यकाळ देशासाठी महत्वाचा मानला जातो. त्यांनी जागतिक बाजारपेठेसाठी भारताचे द्वार उघडले, ज्यामुळे आर्थिक विकासाचे एक नवे युग सुरू झाले, असा गौरव त्यांनी केला. ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्याची गोळीबार करून हत्या. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अभिषेक हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. दरम्यान हल्लेखोरानेही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक घोसाळकर हे शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव असून उपचारासाठी त्यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर शिवसेनेच्या युबीटी गटाच्या शिवसैनिकांनी निषेधार्थ मॉरिसच्या कार्यालयाची पूर्णपणे तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेनंतर दहिसर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यामुळे या ठिकाणी आता अतिरिक्त पोलीस बळ मागवत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बेळगाव मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित 5वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन 2024 रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट सुधीर चव्हाण होते. यावेळी साहित्यिक निवड करण्याकरिता बैठक नुकतीच डीबी पाटील फोटो स्टुडिओत घेण्यात आली. हे संमेलन 3 सत्रात संपन्न होणार आहे. यावेळी 5वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत भूषवणार आहेत. त्यांना सन 2023 साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. बार असोसिएशन निवडणुकीसाठी चुरशीने मतदान. बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीची प्रक्रिया शुक्रवारी उत्साहात पार पडली. मतदानाला शुक्रवारी सकाळी प्रारंभ झाला. समस्त वकील वर्गामध्ये प्रचंड उत्साह आणि उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळाले. निवडणुकीसाठी समस्त वकील वर्गामध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून आला असून मतदान केंद्राबाहेर आपापल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या प्रचारार्थ वकील यांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत होते. प्रारंभी सकाळी निवडणूक अधिकारी आणि निवडणूक रिंगणातील उमेदवारांसमक्ष मतपेट्या सीलबंद करण्यात आल्या आणि त्यानंतर मतदानाला प्रारंभ झाला. निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार प्रारंभीच 150 जणांनी मतदान केले. त्यानंतर दुपारपर्यंत मतदानाला वेग आल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. रात्री मतमोजणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. महिला आघाडीतर्फे तिळगुळ समारंभ संपन्न. महिला आघाडीतर्फे नुकताच हळदी कुंकू कार्यक्रम व तिळगुळ समारंभ नुकताच साजरा करण्यात आला. रेणू किल्लेकर अध्यक्षस्थानी होत्या. डॉक्टर मंजुषा गिजरे, डॉक्टर ग्रीष्मा गिजरे, माजी महापौर सरिता पाटील, सुधा भातखंडे, मराठा बँकेच्या उपाध्यक्षा नीना काकतकर प्रमुख पाहुण्या होत्या. अर्चना कावळे, अर्चना देसाई यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रिया हुडशी यांनी सूत्रसंचालन केले तर सरिता पाटील यांनी आभार मानले. आशा पत्रावळी यांच्या विणकामाची इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. विणकामाच्या क्षेत्रात नित्य नवीन प्रयोग करणाऱ्या आशा पत्रावळी यांनी जापनीज विणकाम पद्धतीचा वापर करून वेगवेगळ्या 166 लोकरीच्या वस्तू तयार केल्या असून त्याची दखल इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे. जापनीज विणकाम पद्धतीचा वापर करून त्यांनी 3 महिने ते 3 वर्षांपर्यंतच्या बाळासाठी विविध प्रकारच्या आकर्षक रंगाची खेळणी, शाल आदी वस्तू तयार केल्या आहेत. विविध रंगी लोकरीच्या या वस्तू लहान मुलांच्या बरोबरच मोठ्यांनाही भुरळ पाडतात. इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्ड्सने याचे प्रमाणपत्र आणि ट्रॉफी आशा पत्रावळी यांना दिली आहे. आंदोलन केल्याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा. भाजपने काढलेला मोर्चा व आंदोलनावेळी बुधवारी आरटीओ सर्कल जवळील काँग्रेस भवनात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी 27 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्वतंत्र राष्ट्राची मागणी करणाऱ्या डी के सुरेश यांचा निषेध करण्यासाठी भाजपने मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, परंतु भाजपचे काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. तसेच 27 जणांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सीमावासियांसाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती. महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील 865 गावांमधील नागरिकांसाठी महत्वाकांक्षी योजना लागू करण्यात आलेल्या योजनांसंदर्भातही योग्य समन्वय साधला जावा, त्याचबरोबर लोकांना या योजनांचा योग्य पद्धतीने लाभ घेता यावा यासाठी तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात येत असल्याचे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. समितीचे शिष्टमंडळ आज मंत्रालयात निवेदन सादर करण्यासाठी गेले होते. सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मंगेश शिवटे, रमाकांत दादा कोंडुसकर, रणजित चव्हाण पाटील, सागर पाटील, शिवराज सावंत आदींसह विविध समिती नेते अधिकारी उपस्थित होते. मराठी साहित्य संमेलनांच्या अनुदानासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली. कर्नाटकाच्या आडमुठ्या धोरणाखाली भरडणाऱ्या सीमावासियांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत असा दिलासा यावेळी शंभूराज देसाई यांनी दिला. लोकायुक्त धाडीमध्ये कर्मचाऱ्याला अटक. लोकायुक्त विभागाने गुरुवारी बेळगावातील जिल्हा नोंदणी कार्यालयावर छापा टाकला. तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर सोमशेखर मासमर्डी याला रंगेहात पकडले. आउटसोर्स डेटा एंट्री ऑपरेटर सोमशेखर मासमर्डी यांनी मालमत्ता विक्रीचे चलन देण्यासाठी 22,000 मागणी केली. अविनाश धामणेकर नावाच्या व्यक्तीने लाच घेतल्याची तक्रार लोकायुक्त ठाण्यात केली होती. त्यानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज गुरुवारी दुपारी 12:30 लोकायुक्त अधिकाऱ्यांनी नोंदणी कार्यालयावर धाड टाकून सोमशेखर मस्तमर्डी याला रंगेहात 22,000 लाच घेताना अटक केली. लोकायुक्त SP हनुमंत रायप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. लाडक्या मुला मुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000 अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब. इसीलिए BSE देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSE द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहां तक कि होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSE द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढची बातमी. राज्यात विस्ताराने दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी गेल्या 3 दशकांपासून होत आहे. योग्य प्रशासनाच्या दृष्टीने जिल्ह्याचे त्रिभाजन करण्याचा विचार सरकार करत आहे. याविषयी प्रादेशिक आयुक्तांकडे माहिती मागवण्यात आली आहे. सध्याचा बेळगाव जिल्हा फोडून बेळगाव, चिकोडी, गोकाक असे त्रिभाजन करण्यात येणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. गेल्या 3 दशकांपासून वेळोवेळी याविषयी आंदोलने करण्यात आली आहेत, पण अद्यापही त्यावर निर्णय घेतलेला नाही. विद्यमान काँग्रेस सरकारने जिल्हा विभाजनावर लोकांची मते जाणून घेण्यासाठी अहवाल मागवला आहे. विविध संघटनांनी आतापर्यंत दिलेल्या निवेदनांचा विचार सरकारने केला आहे. बेळगाव, चिकोडी, गोकाक, अथणी, बैलहुंगल यापैकी जिल्ह्याचा दर्जा कोणाला द्यावा या मुद्द्यावर विचार विनिमय सुरू असल्याचे सांगण्यात आले.
शिक्षणाधिकारी कार्यालयातील 5 अधिकाऱ्यांना नोटीस. कार्यालयात नसल्याबाबत गट शिक्षणाधिकाऱ्यांसह 5 अधिकाऱ्यांना जिल्हा शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांनी नोटीस बजावली आहे. याबद्दल शिस्तभंग कारवाई का करू नये अशी विचारणा करण्यात आली आहे. ग्रामीण शिक्षण संयोजक आर एम चलवादी, क्रीडा शिक्षण पर्यवेक्षक एस एम बद्री, प्राथमिक विभागाचे शिक्षण संयोजक बी एम बडिगेर, प्रथम दर्जा सहाय्यक एम के गुरव तसेच गट शिक्षणाधिकारी एस पी दासन्नवर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी 6 फेब्रुवारी रोजी ग्रामीण गट शिक्षणाधिकारी यांची अचानक भेट दिली. त्यावेळी कार्यालयात कुणीही नसल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. मंत्री हेब्बाळकरांच्या हस्ते बाळाचे दत्तक विधान. स्वामी विवेकानंद दत्तक केंद्रातील एका 3.5 महिन्यांच्या बाळाचे दत्तक विधान नुकतेच करण्यात आले. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांच्या हस्ते त्याला एका दाम्पत्याकडे सुपूर्त करण्यात आले. या बाळाला केरळमधील एका दाम्पत्याने दत्तक घेतले. सदर बाळ पालकांकडे सुपूर्त करताना मंत्री हेबाळकर यांनी त्यांना बाळाची काळजी घेण्याची सूचना केली. नियमानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलाचा ताबा संबंधितांकडे देण्यात आला. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी डॉक्टर महांतेश भजंत्री, एम के हेगडे, रवींद्र रत्नाकर, आर आर नाडगौडर, सचिन हिरेमठ आदी उपस्थित होते. सांबरा विमानतळाच्या सुरक्षेचा आढावा. सांबरा विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. डिसेंबरमध्ये सुमारे 40,000 प्रवाशांनी विमान प्रवास केला. भविष्यात हा ओघ वाढण्याची शक्यता असल्यामुळे सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सुरक्षेसंदर्भात मंगळवारी बैठक घेतली. बेळगावमधून विमान फेऱ्या वाढल्याने प्रवाशांची संख्या वाढत आहे. यासाठी पोलीस तसेच इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांची गरज निर्माण होते. एकाच वेळी विमानतळावर मोठ्या संख्येने दाखल झालेल्या प्रवाशांना सुरक्षा पुरवण्यात अडचणी येत आहेत. या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विमानतळ संचालक त्यागराजन, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी विभागाच्या उपसंचालकांसह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महिलांना 50% आरक्षणाचा विचार. महिलांना 50% आरक्षणाचा प्रस्ताव असून काँग्रेसला सत्ता मिळाली तर याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी सांगितले. गुरुवारी येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित जाहीरनाम्याबाबतच्या बैठकीत त्या बोलत होत्या. केंद्र सरकारने महिलांना 33% आरक्षणाच्या विधेयकावर मंजुरी घेतली आहे, पण हा कायदा लागू झाला नाही. काँग्रेस सत्तेवर आल्यास सरकारी व खासगी क्षेत्रात 50% आरक्षण देण्याचा उद्देश असल्याचे त्या म्हणाल्या. कर्नाटकात गृहलक्ष्मी योजना जारी केली आहे, याची राष्ट्रीय पातळीवर चर्चा होणे गरजेचे आहे. जाहीरनाम्यात हा विषय मांडण्यात येणार आहे. बैठकीत माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष पुष्पा अमरनाथ, उपाध्यक्षा डॉक्टर नागलक्ष्मी, NSUI माजी अध्यक्षा रुचिता गुप्ता, कविता लंकेश आदी मान्यवर उपस्थित होते. कडोलीत संविधान जागृती रथाचे स्वागत. संविधान जागृती रथाचे मंगळवारी सायंकाळी कडोलीत आगमन झाले. ग्रामपंचायत उपाध्यक्षा दीपा मरगाळे, PDO कृष्णाबाई भंडारी व ग्रामपंचायत सदस्यांनी रथाचे स्वागत केले. समाज कल्याण खात्याचे अधिकारी चिवटगुंडी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. सर्वांना शपथ देण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे यांनी मार्गदर्शन केले. आपले हक्क, अधिकार व कर्तव्ये समजून घ्यावीत असे त्यांनी सांगितले. यावेळी परशुराम कोलकार, यल्लप्पा मेत्री, प्रदीप मॅगेरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवक मंडळाचे पदाधिकारी गावकरी उपस्थित होते. डॉक्टर विनोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रवीण कांबळे यांनी आभार मानले. अंकुशराव पाटील यांची बेंगलोर अंबा भवानी मंदिराला भेट. अंबा भवानी संस्थान भवानीनगर गवीपूर येथील राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होणाळीकर यांनी बेंगलोर येथील अंबा भवानी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने श्यामसुंदर गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. सोबत राष्ट्रीय उपाध्यक्ष व राजस्थान प्रभारी निरीक्षक डॉक्टर प्रेमानंद वाघमारे, अनुसूचित जाती सेल कर्नाटक राज्य प्रदेश अध्यक्ष सुहास हिरेमणी, मनोहरराव जाधव यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. जिजाऊ महिला मंडळाचे हळदी कुंकू संपन्न. कंगराळ गल्ली येथील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या समारंभात त्या बोलत होत्या.
समारंभाचे अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सौ चंद्रभागा सांबरेकर या होत्या. समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, माजी महापौर संजोत बांदेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले. या प्रसंगी महापौर शोभा सोमनाचे, माजी महापौर संजोत बांदेकर, माजी महापौर मालोजी आष्टेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुनीता शंभूचे यांनी आभार प्रदर्शन केले तर ज्योती सुतार यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सीमावासियांचे गौरवगीत लवकरच रसिकांच्या भेटीला. गेली 65 वर्ष संयुक्त महाराष्ट्रात समावेश होण्यासाठी सीमा भागातील मराठी भाषिक संघर्ष करीत आहेत. याच संघर्षाचा इतिहास अखंड महाराष्ट्राचा लढा गीता मधून 18 फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे. सीमा कवी रवींद्र पाटील यांनी हे लिहिले असून सुप्रसिद्ध संगीतकार शरद गोरे यांनी संगीतबद्ध केले आहे तर सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी हे गीत गायले आहे. नुकतेच या गाण्याचे ध्वनिमुद्रण पुणे येथे पार पडले. अखिल भारतीय मराठा साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 18 फेब्रुवारी रोजी मराठा मंदिर बेळगाव या ठिकाणी संपन्न होणाऱ्या 5व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनात या ऐतिहासिक गीताचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. ग्रामपंचायत सदस्याने दिला निराधारांना आधार. कंग्राळी खुर्द गावातील ज्योतिबा बाळेकुंद्री यांचे मागील वर्षी निधन झाले होते, पण त्यांच्या पत्नी सुमन ज्योतिबा बाळेकुंद्री या वयस्कर असल्या कारणाने त्यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर मरण उतारा काढला नव्हता. कारण मरण उतारा हा 21 दिवसांच्या आत काढावा लागतो, त्यामुळे त्यांची बरीचशी कामे अडकून बसली होती. याची कल्पना त्यांनी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गोपाळ पाटील यांना देताच पाटील यांनी तहसीलदार ऑर्डर करून त्यांना तब्बल 10 महिन्यानंतर मरण उतारा उपलब्ध करून दिला. मराठी विद्यानिकेतनमध्ये विविध कलांचे प्रदर्शन. मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे हस्तकला, चित्रकला, संगणक प्रकल्प, अटल टिकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शन भरवण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ मधील कला शिक्षक श्री गजानन गुंजटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी विद्यानिकेतन शाळेचे अध्यक्ष सुभाष ओळकर, शाळा सुधारणा समितीचे सदस्य अरुण देसूरकर, किरण पाटील शाळेच्या शिक्षण संयोजक नीला आपटे, मुख्याध्यापक नारायण उडकेकर, गजानन सावंत, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. श्री गजानन जुंडकर व मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. सुनंदा इरप्पा हिंडलगेकर यांचे मरणोत्तर नेत्रदान. मूळच्या चवाड गल्लीतील रहिवासी आणि सध्या दुसरा क्रॉस भाग्यनगर इथे राहणाऱ्या सुनंदा इरप्पा हिंडलगेकर यांनी मरणोत्तर नेत्रदान केले. सुनंदा हिंडलगेकर या आजारामुळे केली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी आज शुक्रवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 चिरंजीव, 2 कन्या, सुन्ना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. डॉक्टर अनिल पोटे आणि जॉईंट साय फाउंडेशनचे संस्थापक मदन भामणे यांनी पुढाकार घेतला. मराठी माध्यम 10वी मागास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा शिबिर. गट शिक्षण अधिकारी कार्यालय बेळगाव शहर व एसकेई सोसायटी टळकवाडी यांच्यातर्फे मराठी माध्यम मागासवर्गीय 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी प्रेरणा शिबिर झाले. राणी पार्वती देवी महाविद्यालयाच्या KM गिरी सभागृहात झालेल्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शहर गट शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, SSLC नोडल अधिकारी प्रवीण नदाफ, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मुतकेकर, RR कुडतुरकर, विश्वजीत हपसे, प्राध्यापक विनोद गायकवाड, डॉक्टर सरिता मोटराचे उपस्थित होते. सरस्वती नगरात मंगळवारी गणेश जयंती. सरस्वती नगर गणेशपूर मधील स्वयंभू गणेश मंदिरात मंगळवारी दिनांक 13 रोजी गणेश जयंती कार्यक्रम आयोजित केला आहे. मंगळवारी सकाळी 6 ते 8 महाअभिषेक व गणेश पूजा, सकाळी 10 ते 11 गणहोम, सकाळी 11 ते 12 जन्मोत्सव व कपिलनाथ आरती मंडळातर्फे महाआरती, दुपारी 12 ते 3 महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. तत्पूर्वी रविवार दिनांक 11 दुपारी 4 ते 6 हळदी कुंकुम समारंभ आणि मीनाताई भजनी मंडळाचे भजन असे कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. बसवंतकुर्ची 13 रोजी महाप्रसाद. गांधी गल्ली बसवंतकुर्ची येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती निमित्त मंगळवारी दिनांक 13 सकाळी 8:35 महाअभिषेक, त्यानंतर गणहोम करून सायंकाळी 7 महाप्रसादाचे आयोजन केले आहे. मंदिराला यावर्षी 21 वर्ष होत असून श्री सिद्धिविनायक मंदिर कमिटीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गावकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे कमिटीने कळवले आहे.
जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या कार्यकारिणी मंडळाची निवड. बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या नूतन कार्यकारिणी सदस्यांनी पदभार स्वीकारला. कार्यालयाच्या सभागृहात नूतन अध्यक्ष सुधीर बिर्जे यांचा कर्नाटक केसरी प्रकाश मुधोळ यांनी पुष्पहार घालून सत्कार केला. यानंतर उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव ज्योतिबा उंद्रे, ए जी मंतुर्गे यांचाही सत्कार करण्यात आला. माजी अध्यक्ष विश्वनाथ पाटील, अप्पय्या अप्पन्नावर यांचा बाळाराम पाटील यांनी सत्कार केला. कार्यभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष सुधीर बिर्जे यांनी सर्वांच्या सहकार्याने लवकरच आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आनंदवाडी आखाड्यात घेऊन कुस्ती परंपरेला अबाधित राखण्यासाठी तसेच यावर्षीपासून महिला कुस्ती देखील घेणार असल्याचे सांगितले. नवीन कार्यकर्त्यांच्या कल्पना व जुन्या कार्यकर्त्यांचा अनुभव याचा मेळ करून पुढील वाटचाल यशस्वी करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला. याप्रसंगी चेतन बुद्धांनावर बाहुबली पाटील, अभिजित पाटील, सुहास पाटील आदी सदस्य उपस्थित होते. शनिवारी मिस्टर क्लासिक शरीर सौष्ठव स्पर्धा. बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेतर्फे मिस्टर क्लासिक 2024 राज्यस्तरीय व चौथ्या मिस्टर फिटनेस 2024 जिम मर्यादित शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 17 रोजी सायंकाळी 4 वाजता केले आहे. स्पर्धा श्री धर्मवीर संभाजी मैदानावर भादवार रोड येथे होणार आहे. 55, 60, 65, 70, 75, 80, 85 व 85 किलोंवरील अशा 8 वजनी गटात स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या 5 विजेत्यांना रोख 5,000, 4,000, 3,000, 2,500 तर किताब विजेत्याला 21,000, उपविजेत्याला 11,000, तिसऱ्या क्रमांकाला 7,000, बेस्ट पोझरला रोख 3,000 व आकर्षक चषक स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष गंगाधर एम, आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धनावर, राष्ट्रीय पंच सुनील राऊत, हेमंत हावळ, स्पर्धा आयोजक विजय चौगुले, बबन पोटे यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेदरम्यान मिस्टर इंडिया 2024 स्पर्धेसाठी निवड कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघ चाचणीचे आयोजन हे करण्यात आले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी याची नोंद घेऊन या निवड चाचणीत सहभागी व्हावे असे आवाहन राज्याध्यक्ष जे नीलकंठ व सचिव जे डी भट यांनी केले आहे. गांधीनगरचे प्रज्वल तवणोजी विजेते. कुलकर्णी गल्ली व शेरी गल्ली येथील श्री भगवान महावीर चौक आयोजित खुल्या मोटरसायकल सोबत म्हैस पळवण्याच्या जंगी शर्यतीत गांधीनगरचा प्रज्वल तवणोजी विजेता ठरला. तर हिंडलग्याचा दुर्वा कोकितकर उपविजेता तर कोल्हापूरच्या धनाजी जांभळेने तृतीय क्रमांक पटकावला. कोल्हापूर, मिरज, पंढरपूर, हुबळी, बेळगाव येथून तब्बल 55 मशिनी सहभाग घेतला होता. श्री भगवान महावीर चौक येथे स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे नगरसेवक संतोष पेडणेकर, माजी उपमहापौर सतीश गौरगोंडा, संतोष मुदकन्नावर, मोहन बेळगुंदकर, बाळू जनगवळी, सिद्धाजी भागानगरे, लक्ष्मण भातकांडे, सचिन हौशीकर, अप्पय्या अप्पन्नावर, ब्रह्मानंद गौरगोंडा, ऋषभ वीरगौडर, राजू चौगुले, विकास अष्टेकर, चेतन मोरे, रोहन वीरगौडर, कार्तिक मोळे, प्रसाद पाटील या मान्यवरांच्या हस्ते मैस पळवण्याच्या शर्यतीतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. हलगेकर कुस्ती मैदान रविवारी. कैलासवासी चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समिती बेळगाव यांच्या वतीने नवोदित पुरुष व महिला कुस्तीपटूंसाठी रविवार दिनांक 11 रोजी दुपारी 3 वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी नागराज बशिदोनी विरुद्ध बनिया पंजाब नॅशनल चॅम्पियन्स यांच्यात होईल. दुसरी कुस्ती करण पंजाब विरुद्ध प्रकाश इंगळगी, तिसरी ऋषिकेश भोसेकर विरुद्ध कीर्तिकुमार बेंडके, चौथी ऋषिकेश सावंत विरुद्ध पैलवान महेश लंगोटी कर्नाटक कुमार अशी होईल. याखेरीज पार्थ पाटील, विजय सौदी, पृथ्वी पाटील, पवन चिकदिनकोप, रोहित पाटील, मारुती शिंदे, विक्रम तुर्केवाडी, मल्लेश अथनी, महेश तीर्थकुंडे, यल्लाप्पा निर्वाणट्टी, परशुराम हरिहर, प्रथमेश हट्टीकर, प्रवीण निलजी, हनुमंत गंदिगवाड आदी कुस्त्या होणार आहेत. महिला गटात पहिली कुस्ती पैलवान कल्याणी अंबोळकर वाघवडे विरुद्ध पैलवान राधिका अनगोळ, दुसरी पैलवान समीक्षा धामणेकर येळडूर विरुद्ध पैलवान श्रावणी तरळे आंबेवाडी, तिसरी पैलवान शीतल खादरवाडी विरुद्ध पैलवान भक्ती पाटील कंग्राळी, चौथी पैलवान भक्ती गावडा मोदेकोप विरुद्ध पैलवान प्रभा खादरवाडी, पाचवी पैलवान जान्हवी पाटील किनये विरुद्ध पैलवान सिद्धी निलजकर कंग्राळी, सहावी पैलवान ऋतुजा रावळ शहापूर विरुद्ध पैलवान मनस्वी जयनाचे मजगाव,
सातवी पैलवान दिया अनुगोळ विरुद्ध पैलवान तनुजा खानापूर, आठवी पैलवान आदिती कोरे शहापूर विरुद्ध पैलवान पूर्वा आंबेवाडी, नववी पैलवान प्रांजल बिर्जे अनुगोळ विरुद्ध पैलवान श्रुती खादरवाडी, दहावी पैलवान आराध्या हलगेकर येळूर विरुद्ध पैलवान समिधा बिर्जे वडगाव, अकरावी पैलवान पूर्वी लोकळूचे धामणे विरुद्ध सिया चव्हाण वडगाव मेंढ्यांची खास कुस्ती लावण्यात येणार आहे. आणि याच बरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.